हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील सामाजिक सभागृह शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या नगर परिषदेने पूर्ती वाट लावली असून नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे उदत्त हेतूने तत्कालीन आमदार विठ्ठलराव नाईक यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रम निधीतून गोरगरीब जनतेच्या मुलामुलींचे लग्न प्रसंग धार्मिक कार्यक्रम व्हावे या हेतूने सामाजिक सभागृहाचे लाखो रुपये खर्चून बांधकाम केले. सभागृह नगर परिषदेच्या उदासीन धोरणामुळे सामाजिक सभागृह अखेरची घटका मोजत आहे. कळमनुरी येथील सामाजिक सभागृहाचे अत्यंत दुरावस्था नगर परिषदेच्या निव्वळ गळथान कारभारामुळे झालेली आहे. नगर परिषद कळमनुरी म्हणजे हा एक असा विषय झालेला आहे, याच्यात कामचुकार अधिकारी व भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे. या सभागृहात आज घडीला दारूच्या बाटल्याबरोबरच अनेक अवैध धंदे चालत असताना दिसत आहेत. कळमनुरी शहराचं एका काळचं हे मोठं वैभव होतं, त्याची आज अत्यंत दुरावस्था झाली आहे. सर्वत्र हगणदरी त्याची केलेली आहे. दारूच्या बाटल्याचा खच आहे, कंडोमची पाकिटं आहेत. एकीकडे नगर परिषदेच्या वतीने मोठे बॅनरबाजीवरच जोर आहे, सामाजिक सभागृह मात्र संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरलंय. यामुळे जनता सामाजिक सभागृहाचा वापर सार्वजनिक शौचालय म्हणून करत आहे. फरशी, दरवाजे, खिडक्या, पत्रे नागरिकांनी काढून खेळून गेले आहेत. याकडे नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांचं लक्षही जात नाही. फक्त एकदा जनतेने निवडून दिले की लोकप्रतिनिधींना काहीही घेणे देणे नाही. कळमनुरीमध्ये एकमेव सामाजिक सभागृह असा होता की जेणेकरून काही गोरगरीब जनतांचे किंवा काही सामाजिक कार्यकर्त्यांचे काही सामाजिक कामाविषयी आम्ही सामाजिक सभागृहामध्ये असे घेण्यात असा विषय होता. कारण या ठिकाणी लाखो रुपये करोडो रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात आला होता, मात्र काही ह्या कामचुकार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं या ठिकाणी सगळे सामाजिक सभागृहाची सगळी विल्हेवाट लावलेली. याचे या ठिकाणी पत्र, खिडक्या असे बरेच काही लाखो रुपयाचं सामान चोरी गेलं. अजून नगर परिषदचे अधिकारी यांना कानाडोळा करत असत आणि काही विशेष बोलत नाही या विषयावरती. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निस्वार्थ आणि तळागाळातील लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेले आमदार विठ्ठलराव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम अंतर्गत कळमनुरी शहरात 6 मे 1997 औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांच्या हस्ते या सामाजिक सभागृहाची पायाभरणी केली होती. या सभागृहाचं भूमिपूजन तत्कालीन विभागीय आयुक्त श्री रमेश कुमार यांच्या हस्ते 6 मे 1997 करण्यात आलं होतं आणि याचं उद्घाटन त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री श्री गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या हस्ते 14/6/1999 रोजी या वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं. मध्यंतरी एका सामाजिक संस्थेनं ही विठ्ठलराव नाईक ज्याचे अध्यक्ष त्यांनीच ही संस्था हे सभागृह व्यवस्थितरित्या सांभाळलं, परंतु नंतर राजकीय सुडापोटी हे सभागृह पुन्हा नगर परिषदे ताब्यात देण्यात आलं आणि तेव्हापासून नगर परिषदेनं अत्यंत दुरावस्था केलेली आहे. तर तात्कालीन भाजप पक्षाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते 14 जुलै 1999 लोकार्पण करण्यात आले होते. ज्या स्वातंत्र्य सेनानी हा सभागृहाचं एवढं मोठं बांधकाम केलं, कळमनुरी शहराचं एका काळचं हे मोठं वैभव होतं, त्याची आज अत्यंत दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी असं वाटतं आहे सामाजिक सभागृहाचं की हे सगळं हे मोडून या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे अशी परिस्थिती झालेली आहे. आम्ही या ठिकाणी बघून सगळी पाहणी केली आहे. या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे मधात आणि इथं कोणताही विषय असा धार्मिक असो किंवा सामाजिक कार्य असो कोणताही घेण्याची अशी इथं काही परिस्थिती राहिलेली नाही. या विषयावर मी असं एक शासनाला अशी विनंती करतो की या ठिकाणी जे काही माल इथे मालमत्ता जे शासनाचं चोरी गेलेलं आहे याचा एकमेव याचा जबाबदार मुख्य अधिकारी आणि संबंधित अधिकारी आहे आणि यांच्या पगारीतून यांची कपात करून याची भरपाई करून घ्यावे हे अशा मी या ठिकाणी बोलतो. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.